लसीकरणाचे दोन डोस झालेल्यांनाच ढेबेवाडीच्या बाजारात प्रवेश। लस न घेणाऱ्यांची होणार सक्तीने कोरोना चाचणी। कोरोनाला रोखण्यासाठी ढेबेवाडी ग्रामपंचायतीचे नवीन नियम। पाटण तालुक्यातील ढेबेवाडीत प्रशासनाचा आदेश धुडकावून दर मंगळवारी आठवडी बाजार भरवण्याचा प्रयत्न होत आहे। सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर वापराकडे विक्रेते सर्रास दुर्लक्ष करत असल्याने कोरोनाची भीती वाढली असून बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी आता ग्रामपंचायतीने येत्या मंगळवारपासून नवीन नियम लागू केला आहे। त्यानुसार कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र जवळ असलेल्या विक्रेत्यांनाच मंगळवारी बाजारादिवशी ढेबेवाडीत प्रवेश देण्यात येणार असून लस न घेतलेल्यांसाठी सक्तीचा कोरोना चाचणी कॅम्प मुख्य चौकात दिवसभर सुरू ठेवण्यात येणार आहे। यामुळे लोक लसीकरणाकडे लक्ष देतील आणि कोरोनाच्या काळात बाजारही बंद राहील असा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे। वांग खोऱ्यातील अनेक गावे व वाड्यावस्त्यांसाठी ढेबेवाडी ही मध्यवर्ती बाजारपेठ असून दर मंगळवारी येथे भरणाऱ्या आठवडा बाजारासाठी कराड व पाटण तालुक्यातील ग्राहक व विक्रेते येतात। भाजीपाला, धान्य, खाद्यपदार्थ, कोंबड्या, बकरी, कपडे, स्टेशनरी आदींच्या खरेदी विक्रीतून बाजारात मोठी उलाढाल होत असते। कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आठवडा बाजार बंद ठेवण्याचा प्रशासनाचा आदेश असला तरी येथील बाजारात मात्र गेल्या काही महिन्यांपासून आदेशाची सरळ सरळ पायमल्ली सुरू आहे। सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझर वापराकडे दुर्लक्ष करून येथे मंगळवारी भरणारा आठवडा बाजार कोरोनाला निमंत्रण देत असल्याने ग्रामपंचायतीसह पोलीस व आरोग्य विभागाची यंत्रणा अक्षरशः वैतागली आहे। नवनवीन उपाय शोधूनही उपयोग होत नसल्याने बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी मंगळवारी येथे येणाऱ्या विक्रेत्यांसाठी लसीकरणाचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीने सक्तीचे केले आहे। प्रमाणपत्र नसलेल्यांची जागेवरच आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात येणार असून त्यासाठी पोलीस व आरोग्य यंत्रणेच्या मदतीने मंगळवारी बाजारपेठेत दिवसभर कोविड चाचणी कॅम्प सुरू ठेवणार असल्याचे सरपंच विजय विगावे, ग्रामसेवक नेताजी पवार यांनी सांगितले। ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वनिक्षेपकावरून या निर्णयाची माहितीही विक्रेते व ग्राहकांना देण्यात येत आहे। एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड। शासनाकडून प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना निर्गमित करण्यात येत आहेत, त्याचे पालनही ग्रामपंचायतीतर्फे केले जात आहे। जर मंगळवारी बाजार भरणारा बाजार हा ग्रामपंचायतीकडून बंद करण्यात आला असूनही काही व्यापाऱ्यांच्याकडून तो भरवण्याचा प्रयत्न केला जात आहे। यासाठी ग्रामपंचायतीने वेळोवेळी कडक कारवाई केली आहे, परंतु ग्रामपंचायतीने आता असा निर्णय घेतला आहे की ज्या लोकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत त्याच लोकांना इथं बसू दिलं जाणार आहे। ज्यांनी लस घेतलेली नाही असे निदर्शनास आल्यास त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे आणि त्यासाठी पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाची मदत घेतली जाणार आहे।